नमस्कार, मी संकेत देशपांडे। टॉप न्यूज मराठीच्या विश्लेषण सहज सोपं या खास कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। मागच्या 2 दिवसांपासून सी वोटर आणि एबीपी न्यूजने जो एक सर्वे केलेला आहे लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने, तर त्या पोलची सर्वत्र चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते। या पोलमध्ये महाविकास आघाडी सुसाट झाल्याचं पाहायला मिळतं। 26 ते 28 जागा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीला मिळणार असल्याचा अंदाज जो आहे तो या पोलच्या माध्यमातून वर्तवला गेला आहे। तर 19 ते 21 जागा ज्या आहेत त्या महायुतीला, अर्थात भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांना मिळतील असा अंदाज जो आहे तो खरं तर व्यक्त केला गेलेला आहे। आणि याच पार्श्वभूमीवर आज आपण हे विश्लेषण जे आहे ते या खास लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहोत। खरं तर लोकसभेच्या निवडणुकांसाठी अवघे काही दिवस जे आहेत ते उरलेले आहेत। जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आचारसंहिता देखील लागली जाईल असं बोललं जात आहे। कारण नुकतीच जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली होती तर त्या बैठकीमध्ये 55 दिवसामध्ये लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू शकते, त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांनी तयारीला लागावं अशा सूचना ज्या आहेत त्या प्रदेशाध्यक्ष 52 आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या गेल्याचं पाहायला मिळालं होतं। आणि त्यानंतर भाजपाने सुद्धा मिशन 48 जे आहे ते महाराष्ट्रासाठी आखल्याचं पाहायला मिळतं आहे। त्या अनुषंगाने राज्यभर तयारी होत असतानाच आता महाविकास आघाडीला या पोलच्या माध्यमातून फटका बसेल असं देखील बोललं जातं। म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर आपण स्थिती पाहिली तर 48 लोकसभेच्या जागा आहेत, या 48 पैकी 19 ते 21 जागा ज्या आहेत तेवढ्याच महाविकास आघाडी महायुतीला मिळतील असं बोललं जात आहे। कारण की एकंदरीतच जर आपण पाहिलं याच्या मागची प्रमुख जर कारणं काही सांगायची झाली तर भाजपाने सुरुवातीला शिवसेनेत फूट पाडत एकनाथ शिंदेंना आपल्यासोबत घेतलं असं बोललं जातं। त्यानंतर अजित पवार गटाला सोबत घेतल्यामुळं भाजपाची जी विश्वासार्हता आहे किंवा भाजपाचा जो कोर मतदार आहे महाराष्ट्रातला तो भाजपापासून दूर जातोय असं देखील बोललं जातं आहे। आणि या निमित्तानं जर आपण पाहिलं म्हणजे महाविकास आघाडी जर एकत्र एका ताकदीने लढली तर विजय प्राप्त होतो हे कोल्हापूर उत्तर आणि कसब्याच्या पोटनिवडणुकीने दाखवून देखील दिलेलं आहे। त्यामुळं महाविकास आघाडीचा जो आशावाद आहे किंवा महाविकास आघाडी कुठेतरी तिथं स्ट्रॉंग असल्याचं पाहायला मिळतं। आणि आत्ता जर आपण पाहिलं तर इंडिया आघाडीच्या 3 झालेल्या बैठका असतील किंवा राज्यामध्ये महाविकास आघाडीचा आम्ही कसे एकसंध आहोत हे दाखवण्याचा केला गेलेला प्रयत्न जो आहे या सगळ्याचा परिणाम जो आहे तो मतदानावर होईल असं बोललं जात आहे। मात्र हे सगळे एक्झिट पोल आहेत, 5 राज्यांच्या निवडणुकांमध्येही एक्झिट पोलमध्ये वेगळे आकडे दाखवले गेले आणि प्रत्यक्षातला निकाल जो आहे तो वेगळा आला। त्यामुळे आता निवडणुकांच्या अनुषंगाने नेमकं काय होतं हे पाहणं जे आहे ते महत्त्वाचं असणार आहे। आणि या सगळ्याबाबतचे अपडेट्स जे आहेत ते आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहोत। त्यासाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी। आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही 24 तास। कम ऑन गाइस, हरी अप। अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। बट दैट्स ओके, यू कैन लर्न। रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना। माणिकचंद ऑक्सीरिच, प्राउडली इंडियन।